नमस्कार, मी योगिता भिडे. योगिताज किचन मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत रेसिपी लिंबू सरबत कॉन्सन्ट्रेट. त्यासाठी लागणार लिंबू सरबत कॉन्सन्ट्रेट बनवण्यासाठी आपण घेतला आहे लिंबाचा रस. ही 25 लिंब आहे, त्याचं रस काढून घेतला आहे मी. बरोबर हा एक बाऊल आपला रस निघाला आहे. याच सेम बाऊलने मी साखर मोजून घेतली आहे. एक बाऊल जर रस असेल तर त्याच्या तिप्पट म्हणजे 3 बाऊल मी साखर घेतली आहे. मीठ घेतलं आहे 1 टेबलस्पून आणि पाऊण बाऊल आपण पाणी घेतलं आहे. आपण साखरेचा पाक करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी कढई ठेवली आहे गॅसवर. त्यात आपण ही साखर घालणार आहोत. 3 बाऊल साखर आहे आपली. पाणी घालणार आहोत पाऊण. त्याचा आता आपल्याला पाक करून घ्यायचा आहे. साधारण 1 तारी पाक करायचा आहे. आता आपली साखर विरघळायला लागली आहे. पाक आता आपला हळूहळू तयार होतोय. मार्केटमध्ये आता सध्या लिंबू भरपूर प्रमाणात आणि अतिशय कमी रेटमध्ये आपल्याला मिळतात. त्यामुळे अशा प्रकारचं सरबत आपण करून ठेवू शकतो. म्हणजे बाहेरगावी मुलं वगैरे असतात त्यांना पण आपण देऊ शकतो बॉटल बनवून. आपण बघू शकता हळूहळू आता आपला पाक तयार होतोय. त्यातनं बबल्स यायला लागले. पाक तयार झाल्यानंतर आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. नंतर त्यात लिंबाचा रस आणि मीठ आपण मिक्स करणार आहोत. आता 7 ते 8 मिनिटं झालेली आहे. आपला पाक तयार झाला आहे. अशा प्रकारे 1 तारी पाक आपला तयार होतो. आपण गॅस बंद करू आणि पाक आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचा आहे. आता आपला पाक छान थंड झाला आहे. आपण बघू शकतो थोडा घट्ट पण झाला आहे. यात आता आपण लिंबाचा रस मिक्स करणार आहोत. त्या अगोदर लिंबाचा रस गाळून घ्यायचा आहे आपल्याला. म्हणजे बिया वगैरे त्यात ज्या आहेत त्या सगळ्या निघून जातील. आणि मीठ घालणार आहोत. आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि एका काचेच्या बॉटलमध्ये किंवा जारमध्ये हे मिश्रण सगळं घालून आपण फ्रीजमध्ये स्टोअर करणार आहोत. आता आपण सर्विंगसाठी घेताना एक भाग आपलं तयार सरबत घेतलं आहे. त्यात आपण हे आईस क्यूब घालणार आहोत. पाणी घालणार आहोत. मिक्स करून घ्यायचं. आपलं सरबत तयार. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. अशाच माझ्या रेसिपीज तुम्हाला पाहिजे असतील.